फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. साई राम म्हणा साई श्याम म्हणा साईनाथ म्हणा योगी राज म्हणा श्रद्धेने म्हणा निष्ठेने म्हणा साई लीला दिसे पावलो पावली साई माझी माऊली साई माझी साऊली साई माझी माऊली साई माझी साऊली समर माझे मी पण घडोनी जाई तेला वाचुनी दीप उजळले कडी वाचुनी मंचक झुलले योगाची माया भक्तीची काया उदीची किमया साई माऊली साई माझी तुमच्या दोन माणसांनी याच दोरीने रानात बांधून ठेवलं होतं. आणि त्यांनी जर का बांधून ठेवलं तुला तर तू इत्ता आलास कसं सुटून. अरे दादा शिर्डीवरची विळा गेली आपल्या घरावरची विळा गेली कायमची. अरे त्या साई फकिरड्याला शिर्डीतून हाकललं कोणी काय बिमानू माझा साई ही तस राहील असा विश्वास आहे मला. रामनवमीचा विचार सकाळपासून चाललाय ना. होय साई यावेळी रामजन्माचा उत्सव करू गाभाऱ्यात चार माणसात नाही तर सगळ्या शिर्डीकरांच्या साक्षीने रामजन्म करू. पकड काका कुठे आहेस तू पकड पकड काका पकड पकड कुठे आहेस ए पकडलो मी तुला पकडलो मला कुठे पकडलो बाबांना पकडलो आता मला पकड. माझी चूक झाली शरदने सांगितलं दात्या मोठ्या माणसांनी कधी नावाने हाक नाही मारायची मग आपण शरद दादा म्हणावं बरोबर ना बाबा. चालेल मामा. तात्या बाईजामाईचा लेख म्हणजे गेल्या जन्मीच्या तुझ्या थोरल्या बहिणीचा लेख. यापुढे मी शरद दादा म्हणणार. अरे तात्या तू बाबांना मामा का म्हणतोयस. बाबा बाबा मामा नाही म्या मामा म्हणे तुला काय करायचंय. चालेल ना. जगात तूच एकमेव असा आहेस कि जो मला मामा म्हणणार बाकी सगळेच बाबा म्हणणार. म्या आईला बी सांगेल तुला लय आनंद होईल. तात्या आईच्या नावानं तुला जाऊ नाही देणार. आणि राज्य पूर कर. राज्य माझ्यावर नाही मामावर आलंय. आपण खेळू मी राज्य सुद्धा घेईन पण नंतर. आधी तुम्ही उद्याच्या तयारीला लागा. कसली तयारी. उद्या आपल्या शिर्डीत उत्सव करायचा आहे रामनवमीचा उत्सव. आज तुम्ही पानं फुलं काढा त्याचे हार गजरे वेण्या तयार करा. उद्याची तयारी सगळ्यात सुंदर कोण करतंय बघूया ना. मी आईबाला पण सांगू. हो मग तुझे बाबास तर रामाची मूर्ती तयार करणार आहेत आणखीन कोण आहे. जा सांग पण. ये नंदी भैरव लई मोठा पराक्रम करून आला तू. उरल्या पाटलीन बाई सरळ हाय का तिरक्यात हाय म्हणजे आम्हाला तरी समजू द्या की. म्हणजे तुला ठाऊकच नाही
अरे यांनी शिर्डीवरचा किटाळ दूर केला, या साई पकिडेला शिर्डीच्या बाहेर काढला। त्या फकिडेला बाहेर काढला म्हणून त्यांना बोल लावलास वय तू? आहे ना, तस कुठं काय? चला रे, समद्यांचे चेहरे का उतरले होते, जणू या समद्यांनी कुठं जाऊन मातीच खाल्ली आहे। काय सांगताय, खरंच की काय? अगं इथे, अगं इथे बाहेर ये, अगं पोरं काय सांगतं ते ऐकलंस का? एवढं झालं तरी काय? असं काय करतीस? आपल्या गावामध्ये राम जन्माचा उत्सव साजरा करायचा आहे। आम्ही फुले आणायला जातो, बा रामाची मूर्ती घडवल। काय वय, मामाने सांगितलं जिपरीचा बा मातीतून राम घडवणार आहे। जिपरी चल ग। तुमची पुण्याई थोर, त्यामुळे तुम्हाला हे काम गावलंय। अगं नाही, आपल्या शिर्डीकरांचं भाग्य थोर असं म्हणायचं। एवढ्या मोठ्या माणसामुळे आपलं गाव पुनीत झालंय। कुणी भी काय भी करायचं नाही। आम्ही समद ऐकलंय, तू काय भी करायचं नाही। अहो सरकार, देवाचं काम करायची संधी आली आहे, नाही म्हणू नका। देवा आपला आहे ना, मग त्या फकिरड्याला काय करायचं? यो कोण ठरवणार? या गावात कुणी काय करायचं ते फक्त आम्ही ठरवू। सरकार तुम्हीच ठरवा, पण चाकावर माती फिरवायची कला फक्त माझ्या हातात येणार। सरकारांच्या पुढे आवाज काढायचा नाही। नाही गणत आता तसं नाही, अहो पोरांना भी तेवढे चांगले संस्कार होतील। अरे सरकार काय बोलले समजलं नाही का तुला? ए त्या फकिरड्यानं काय विचारलं ना तर काय सांगायचं नाही, आमच्याकडे पाठवायचं। आम्ही सरकार बोलतील ते करायचं। हे काय खंडेरायाला ठेवलेला नैवेद्य असा साईने का उचलला? आता तू काय म्हणाला? अहो साईंनी उद्याचा रामनवमी उत्सव सुचवलाय। तेच तर, याचा अर्थ तो साई फकिरडा अजून भी गावात आहे, मग नैवेद्य कशाला दाखवू? पण साईंचा आणि खंडेरायाच्या नैवेद्याचा काय संबंध? संबंध आहे, त्या फकिरड्याला शिर्डीतून हाकलला असं ऐकलं म्हणून तो खिरीचा निवित दाखवत होती। तो हितच आहे तर मग कशा पाहिजे ठेवू? हा आता कळलं, त्या हिंदुरावाची माकड अशी का चालत होती ती? अहो अहो ऐका, अहो उद्या रामनवमीच्या उत्सवाला मात्र या। सावळे तसं चांगलंय सरकार, आणि तो गरीब आहे सरकार। त्या साई फकिरड्यानं सांगितलं असं सरकारान मर म्हणला तो। नाही तर काय, राम जन्म करायचा तो कोण सांगणार? आता जिया काय ठरविणार, या आपलं सरकारच ठरविणार। आमचं भी तेच म्हणणं, सरकारच ठरवणार। आता आम्ही काय सांगतोय ते ऐकायचं। आम्ही ठरवलंय राम जन्माचा उत्सव म्हणा, जो भी इथं आमच्या वाड्यात होणार। रान दवंडी पिटून सांग समजसने। हे चल उभं राहायचं, हे इकडे, हे शंकर्या इकडे, हे लक्ष शांत बस, हे शांत बसा, हे इकडे,
आता बोलू दे ना, किती वेळ वाजवणार? तर हिंदूराव सरकारांनी समद्या गावकऱ्यांनी सांगावर आणलाय रामनवमीचा उत्सव सरकारांच्या वाड्यावर होणार आहे. वाजू वाजू वाजवण टाळी वाजव. हा म्हणजे दादा भजन पण होईल का? होणार आहे, होणार आहे, भजन होणार आहे. हिंदूराव सरकार उत्सव करणार म्हणजे जोरदार होणार. फक्त भजन काय, कीर्तन भी होईल का रे गणा? होईल की होईल. समद्यांनी धान्यात ठेवा, सरकारांच्या वाड्यावर आहे. हा आता आपापल्या कामाला निघा. चला चला समद्यांनी. हा या. हा ए जिपरे इकडे ये. जिपरे तू आणि तुझ्या आईबापसानं तर पाऊल भी ठेवायचं नाही, समजलं ना? काही वेळ ना. चला रे चला. सासूबाई आओ, रामनवमीच्या उत्सवाबद्दल म्हणालाय. नाही, रामनवमीचा उत्सव साजरा करायचा नाही. पर का? का काय का? रीतभात चालू करताना अधुगडच सांभाळता येतं का नाही ते बघा. नसती शुक्ल काष्ट कशाला मागे लावून घ्यायची? एक शिकवलंय का आई वडिलांनी? हा जे हाय ना ते जपा म्हणजे झालं. अहो पर चांगलंच सांगितलंय ना. नसल कधी केलं आपण, पर आता नव्याने तर करू शकतो. दादा तुला बजावून सांगते, आपल्या घरात रामनवमीचा उत्सव साजरा होणार. रामनवमीचा उत्सव हिंदूराव सरकारांच्या वाड्यावर, हिंदूराव सरकारांच्या वाड्यावर होणार आहे. पोलीस पाटील म्हणून तुम्हाला मानाचा अवतान द्यायला आलोय. काय रे दाढी भादरलीस? मिशी का ठेवलीस? ती भी भादरायची ना. का का वर तोंड करून विचारतोस का? चुडा भर चुडा लाज वाटत नाही? अरे त्या साई फकीडाला गावातून हाकलण्याचं साधं काम तुम्हाला करता आलं नाही. आणि मग त्या लाठ्या काटा कशाला हातात मिरवायला? आणि हे वेगळंय. काय वेगळं? उत्सव साजरा करताय आणि तो भी त्या साई फकीड्यानं सांगितलेला. साईला कोण बघडतोय? आम्ही नाही. नाही 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 नाही, त्या साईची सावली भी पडू देणार नाही आम्ही. म्हणजे साई तिथं नाही? पक्क पक्क. मग आम्ही येतो. दादा तुझ्या तोंडानं सांग. अवतन पोचलं सांग, येऊ आम्ही. साईनं सांगितलेला रामनवमी उत्सव साजरा करणार, तो भी साईला न बोलवता. खावत तुमच्या हात. सकाळी वाटत होत का आज काय खरं नाही, पण सारी खुशीत आली आणि जीवा जीव आला बाई. आता वाड्यात उत्सव होणार म्हणल्यावर नाव आपलंच होणार ना. त्या दादाच्या नाकावर टिचून दाखवायचं होत, पण तुम्ही त्याला जाऊतान धाडलं. यो काय डाव आहे हे काय कळलं नाही. आता तुम्ही म्हणजे ना अगदी भोळे सांभाय बघा. काय बी समजलं नाही ना? उद्याच समज. काय ग चंद्रे? वय तुम्ही उद्याच बघा. अहो पाटलीन बाईंनी असे पेच टाकलेत ना,
हे काय विचारूच नका सरकार. आणि राम जन्माचा अवतान आहे म्हटल्यावर नाकारता भी येणार नाही. तेव्हा पाटलींबाईंनी आणि म्या अगे फोडू नको. तू उद्या समजेल की वय वय उसकटून सांगाय जीव जातोय. चांगलं विचारतोय. आता सांगा आता सांगतच नाही. अगं रागावू नका. सांगते पहिलं म्हणजे त्या बायजाच्या नाकावर टिचून मिरवायची संधी हाय मला. खंडोबाच्या उत्सवात आपल्याला मान नव्हता आणि तिथं आपल्या वाड्यात तिच्यापेक्षा जास्त मिरवता येईल मला. हाय का नाय म्हणजे बायको बायकांचे खेळ आहेत म्हणा की राहू द्या. अगं असं नाय. आता तुम्ही काय त्या साई फकिराला हित उभं करू देणार नाही. पायजा तर त्याला लेख मानती. ती इथं येऊन आसव घालणार. तिचा उतरलेला चेहरा बघून दादा कोचे पाटील पिसाळणार. आता कस बोललात म्हणजे त्यांना ठेचायची संधी हाय म्हणा की मग चालेल. आता नाही नव राग. आता कसला आलाय राग. किती त्या गाठी मारून ठेवल्या होत्या. मला काय कोणाला सीमेक समजायची नाही. आता तुमच्याकडूनच शिकले आहे काय काय म्हणलं. कांताबाई अजून पिछाकला असत बर का तुम्ही. देवा अरे यार धमा. अरे मान कसं पाय मोडली. अरे अंग दाबून द्यायला सांगितलं होतं ना. आता अडकली बघ. दुसरीकडे फिरव का लगेच मोकळी होईल. अरे फुकणीच्या मानेत हात घातलाच कशा. अरे हे सांगितलं होतं का अंग रगडून द्यायचंच ना. अरे पण अंग रगडून झाल्यावर मान दिवस येतात ना. जास्त पिर पिर करू नका. आहे तर उचलून दान कनापटीन. आता तुम्ही मला रूपात दाखव. हिम्मत आहे त्या फाकिरड्याला दाखव ना. बर तो कसा सुटला. ह्यो बी एक कड आहे ना ब. आता हिशेब बदलू नकस. हिंमत असल तर त्या खंडू धनगराबरोबर दोन जण हात कर. ह्यो पुन्हा माझ्या समोर आलाच नाही. डोळ्याला धार नको. आयुष्याला भार नको. खंडोबाची शियावा करतोस. हार कधी मानू नको. बघ आलो समोर. ज्याच्या असण्याला अर्थ असतोय त्याच्यात नसण्याची पोकळी जाणवती. माझीच आठवण काढत होता ना. बघा या आलो. आज आमचा वकत चांगला नाही म्हणून नाहीतर तुला सरळ केला असता. आम्ही भी दोघे आहोत काय का ना. हो का नाही. अरे तुमच्या पाठीशी किती जण आहेत त्या परीस तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात हे मोलाचं असतंय. आम्ही कशाला कोणाच्या पाठीशी राहू. अरे गाना आयुष्य म्हणजे शिवातला तर अर्थ आहे नाही तर निस्ता स्वार्थ आहे. तू नियमित लपून ऐकतो खरं. त्या दिवशी त्या दीप माळावर लपला होता आणि आता झाडावर. अरे वरतून बघितल्यावरच लांब वरचा दिसतय. लय लांब वरच अस काय दिसत लांब वरच. बोल उद्या गावात रामनवमीचा उत्सव आहे. जंगलातल्या धर्मशाळेत कीर्तनकार बुवा उतरलेत. स्वतःची मान उंचवायची असेल तर त्यास घेऊन या. कीर्तनकारांना आणून मान कशी उंचावल. अरे तुमचं सरकार तुमच्यावर खवळले आहे. आता उत्सवात न सांगता कीर्तनकार बुवाला आणलं तर बघा बुवा
न्याय सुचवायचं काम केलं, आता करायचं का नाही तुम्ही ठरवा। ना इवतले ना आम्ही आहे, काय बोलतो? एकदम कडक। हा पर नंदी दादा आणि भैरू दादाला सांगून जाऊ। अरे पुन्हा यावर उसका नक। उद्यासाठी जगता जगता आयुष्य संपून जात, मनासारखं जगायचं मात्र राहून जात। आपल्याच नशिबात चुकीची वाट का या विचाराने खचून जायचं नाही, उलट चुकीची वाट ही संघर्ष निर्माण करणारी परिस्थिती आणि मानहानी करणारे अनुभव हे आपल्याला समृद्ध करण्यासाठी त्यानेच दिलेले आहेत। आपल्याला झेपणार नाही असं काही तो आपल्या आसपास सुद्धा येऊ देणार नाही। मग घोर कसला घ्यायचा आणि का, आणि त्याही पुढे जाऊन आपण तो घोर घेऊन परिस्थिती बदलणार आहे का? नाही ना। मग त्याला शरण जाऊया, त्याच्यावरच सोपूया आणि आपल्याला येत असलेलं काम आपण प्रामाणिकपणे करूया। बाकी तो समर्थ आहे, तो सबका मालिक एक। उद्या शिर्डी गावात रामनवमी साजरी होणार आणि मुख्य म्हणजे सगळे जण ती साजरी करणार हे दिसतंय। साईंना साईंना उत्सवाला येणार नाही। मग मी पण जात नाही। आपण इथे तयारी करू आणि इथे रामनवमीचा उत्सव साजरा करू। अरे दोन ठिकाणी उत्सव होतोय तवा तुलना होणार, तवा तुलना होणार, तवा सरस कोण आहे ते समजणार। म्हणजे शिर्डीत आजच्या दिवशी तरी कोणी उपाशी राहणार नाही, सगळे तृप्त असतील।